समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या पुनर्जीवनावर पाणी फिरले असून तडजोडीसाठी मनपाला अनेक मर्यादा आहेत. समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनावर पुन्हा एकदा पाणी फेरले गेले आहे. मंगळवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापालिकेने प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेनंतरही कोणताच अंतिम तोडगा निघू शकला नाही. वाटाघाटीसाठी बसल्यावर मनपाला 2 पावले मागे येण्यासाठी अडचणी आहेत. कंपनीला मात्र सहजपणे 2 पावले मागे येता येऊ शकते. कंपनी अत्यंत ताठर भूमिकेत असल्यामुळे येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये कंपनीने आपला निर्णय कळवावा असा अल्टिमेटम मनपाकडून देण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. समांतर जलवाहिनीचा प्रश्न महापालिकेच्या घशात चांगलाच अडकला आहे. चारही बाजूने मनपाची कोंडी झाली आहे. मनपाकडे 360 कोटी रुपये पडून आहेत. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका काहीच करू शकत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. मंगळवारी तिसऱ्यांदा समांतरचे काम केलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तोडगा काढण्यासाठी महापालिकेने बोलाविले होते. कंपनीचे प्रतिनिधी विजेंद्र सिंग गुप्ता, जीवन सोनवणे उपस्थित होते. मनपाकडून महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन, मनपा आयुक्त डॉक्टर निपुण विनायक, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे उपस्थित होते.